मित्रांनो प्रत्येक कलाचे कुलदेवी असते आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी आपण पूजाविधी करत असतो पण कुलदेवीची उपासना करणे का गरजेचे आहे तर कुलदेवता ही आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबात सगळं व्यवस्थित चालावं यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना करणे महत्त्वाचे असते तुम्हाला कुलदेवीची उपासना कशी करावी माहिती आहे का जर माहीत नसेल तर तुम्हाला या चार गोष्टी माहिती असायला हव्यात चला तर मग जाणून घेऊयात या चार गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या देवघरात तुमच्या कुलदेवीचा एक टाक फोटो अथवा मूर्ती असायला हवे आणि तुम्ही त्याची रोज भक्तिभावी पूजा करायला हवी दोन तुम्ही रोज तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माय किंवा एकशे आठ वेळ करायला हवा तीन कुलदेवतेच्या वारी विवाहित महिलांनी उपवास करावा चार वर्षातून एकदा तरी सहप्रभाव कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि विवाहित स्त्रियांनी कुलदेवीची ओटी भरावी